हिमाचल प्रदेशातून एक मोठी बातमी आहे. हिमाचल प्रदेशात ऑपरेशन लोटस राबवलं गेल्याची शक्यता आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांचे समसमान आमदार झालेले आहेत. हिमाचल प्रदेशचे काँग्रेसचे मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी राजीनामा दिलाय. विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे. कालच्या राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या क्रॉस वोटिंग नंतर भाजपा आणि काँग्रेस दोघांकडे समान आमदारांचं पाठबळ असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे हिमाचलमधलं सत्तेचं गणित हे खूपच इंटरेस्टिंग बनलेलं आहे. हिमाचल प्रदेशात ऑपरेशन लोटसचा प्रयोग झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. काल राज्यसभेसाठी मतदान पार पडलं आणि इथे काँग्रेसच्या गोटातनं क्रॉस वोटिंग झाल्याचं स्पष्ट झालंय. अधिक माहिती देण्यासाठी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत. सोमेश, हिमाचल प्रदेशात नेमकं काय घडलंय? ज्ञानदा, हिमाचल प्रदेशामध्ये काल राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या 6 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची माहिती आपल्याला मिळते आणि त्यानुसार आता काँग्रेसकडे जे बहुमत होतं ते बहुमत न जाऊन काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेला भाजप दोघांकडे सुद्धा समसमान आमदारांची संख्या आहे. 34 आमदार विरोधी पक्षाकडे आणि 34 आमदार हे सत्ताधारी पक्षाकडे आहेत. आणि अशा परिस्थितीत आता नेमकं हिमाचल प्रदेशातील सरकारचं काय होणार? दुसरी गोष्ट अशी आहे की एका बाजूला भाजपनी लगेच राज्यपालांची भेट घेतलीय आणि त्यांनी म्हटलंय की बहुमत सिद्ध करण्याचे आदेश हे सरकारला दिले गेले पाहिजेत. त्या दरम्यानच्या काळात काँग्रेसचे एक आमदार विक्रमादित्य सिंग यांनी स्वतः राजीनामा दिलाय मंत्रिपदाचा. आणि भाजपचं म्हणणं असं आहे की जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते आमच्या आमदारांना निलंबित करतील त्यांचं बहुमत टिकवण्यासाठी. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हिमाचल प्रदेशातील सत्ता अस्थिर झाल्याचं चित्र आहे. ज्ञानदा, धन्यवाद सोमेश माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.